ओके नमस्कार, आज सांगली जिल्ह्यातील लंपी स्किन डिसीजच्या संदर्भातला जिल्हास्तरीय आढावा समिती जी आहे त्याच्या पार पडलेली आहे। तर याद्वारे मी सर्व नागरिकांना असं विनंती करण्यात येते की हा लंपी स्किन डिसीज आहे, हा एक व्हायरल डिसीज आहे आणि त्यामध्ये इफेक्ट झालेले जे जानवर आहे हे फक्त गाय व म्हैस वर्गीय जानवरांना हा इफेक्ट होणार आहे। हा इफेक्ट झालेले जानवरांना सुरुवातीला लक्षण म्हणजे डोळ्यातून आणि तोंडातून आणि नाकातून पाणी येणं आणि त्यांचा ताप येणं आणि चारा कमी खाणं आणि त्याचबरोबर त्यांचा अंगेवर गाठी येणं हा एक त्यांचं प्रामाणिक लक्षण आहे। आणि त्याच्यानंतर हा रोग जे आहे हा रोग जानवरापासून माणसाला ते प्रसरत नाही आहे, हा माणसाला ट्रान्समिट होत नाही। तर त्या कोणीही काही शंका कोणी काही वरी करण्याचं काही गरज नाही आहे। आणि त्याचबरोबर हा आजार जे आहे हे फक्त गाय व म्हैस संवर्गाच्या जानवरांना प्रसरित होतो, उर्वरीचं जे जानवर आहे त्याला आपण प्रसरित होत नाही। तर हा प्रिव्हेंशन करण्यासाठी हा रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हा रोगाच्यामुळे जे डास मासी आणि हे गोचड आहे त्याच्यामुळे एका जानवरापासून दुसऱ्या जनावराला हा प्रादुर्भाव होतो। तर माझ्या सर्वांना विनंती आहे की आपला आपला गुरांचा गोठा आणि जे काही तुमचं शेड आहे त्याच्या एकदम स्वच्छपणे ठेवावी आणि असा लक्षण असलेले एखादा जानवर आपल्याकडे आढळल्यास तर तत्काल त्या जानवराला दुसरी जानवरापासून आपण आयसोलेट करण्यात यावी आणि आपला निअरेस्ट पशुवैद्यकीय दवाखाना आणि आपला जे लाईफस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर्स जे आहे त्यांना कळवण्यात यावे, जेणेकरून त्यांच्याकडनं येऊन ते चांगल्या पद्धतीनं तुम्हाला उपचार त्या जानवराला उपचार भेटू शकतात। आणि त्याचबरोबर एखादा आत्तापर्यंत तरी आपल्याकडे सांगली जिल्ह्यामध्ये 38 केसेस सापडलेली आहे आणि त्यामध्ये 20 केसेस जे आहे त्यांचं ट्रीटमेंट पूर्ण झालेले आहे। आत्तापर्यंत एकही जानवरांचा मृत्यू झालेला नाही। जर एखादा अपमानात्मक परिस्थितीमध्ये एखादा जानवरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असेल तर त्या जानवरांना शास्त्रोक्तिक पद्धतीमध्ये विल्हेवाट करायची आहे। त्याला 8x8 खड्डे खोदून त्याचा खाली आणि वरची किमान 25 ते 30 किलोचा चुना बकटीचं जे पावडर टाकून त्याच्यामध्ये त्यांना खड्डेमध्ये ते आपल्याकडे डिस्पोज करणे अपेक्षित आहे। आणि त्याचबरोबर आपला जिल्हा प्रशासनामार्फत आता मोठ्या प्रमाणात हा जनावरांचं लसीकरण आपल्याकडे सुरू करण्यात आलेली आहे। आत्तापर्यंत 20,000 जनावरांना लसीकरण आपण करण्यात केलेली आहे आणि माझ्या सर्व बांधवांना माझं विनंती आहे की शासनामार्फत सर्व पात्र जनावरांना येणाऱ्या दिवसामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये लसीकरण देण्यात येणार आहे। तर हा लसीकरण निःशुल्कपणे देण्यात येणार आहे। तर माझ्या सर्व बांधवांना माझं विनंती आहे की हा लंपी स्किन डिसीज आहे त्याच्यामधील तुम्ही काही घाबरा करायचं गरज नाही आहे काही त्याच्यामध्ये, कारण हे ह्युमनला पसरित होत नाही। आणि तुम्ही अलर्ट राहावा आणि आपल्याकडे कुठलाही शंका असेल निअरेस्ट पशुवैद्यकीय दवाखान्याला संपर्क साधावा।